डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील तुला पाहते रे या मालिकेच्या 4 जानेवारीच्या भागात पुष्पा पिंकीला विक्रांतच्या केबिनमधून मुंबई दिसते म्हणते. हे ऐकून पिंकीला केबिन पाहण्याची इच्छा होते. मायरा ईशाला एकटीला सरांच्या केबिनमध्ये बोलवायला सांगते. पिंकी आम्हालाही मंगळसूत्राचं डिझाईन बघायचंय म्हणते, पण मायरा त्यांना जाऊ देत नाही. पुष्पा ईशाला जायला सांगते. ईशा केबिनमध्ये पोहोचल्यावर ईशा आणि विक्रांत मंगळसूत्र खरेदी करण्यासाठी फायर एक्झिटने बाहेर पडतात. विक्रांत खूप महागडी मंगळसूत्र काढतो. ईशा त्याला साधा काळा धागा बांधला तरी आवडेल असं म्हणते. मग विक्रांत त्याच्या आवडीचं एक मंगळसूत्र फायनल करतो आणि त्याच्यासाठी एक ब्रेसलेट खरेदी करायला सांगतो. तो म्हणतो की तू जसं मंगळसूत्र घालणार तसं मी तुझ्या प्रेमाचं प्रतीक म्हणून हे ब्रेसलेट घालणार. ईशा ते तिच्या पगारातून खरेदी करणार म्हणते. पिंकी मावशीला ईशा परस्पर विक्रांतसोबत जाते आणि त्याची केबिन पाहता येत नाही म्हणून राग येतो. ईशा घरी आल्यानंतर मंगळसूत्र फायनल झालं म्हणून सांगते. मावशीला तेही पटत नाही. निमकर तिला सांगतात की ज्याला ते घालायचंय आणि जिला घालून घ्यायचंय त्यांनीच जर निवडलं तर काय हरकत आहे. यावर मावशी म्हणते की मग लग्नाला तरी नातेवाईक कशाला हवे, आणि सांगते की लग्नाच्या आधी आता ईशाने विक्रांतला भेटू नये. आई साहेबांना मंगळसूत्र खूप आवडतं. त्या पत्रिकेविषयी विचारतात आणि निमकरांना फर्स्ट लुक बद्दल कळवलंय म्हटल्यावर म्हणतात की त्यांना असं वाटायला नको की आपण परस्पर ठरवतोय. पिंकी मावशीला लग्नपत्रिका जास्त किमतीची ठरवलंय म्हटल्यावर ती म्हणते की आपणही आपली बाजू मांडायची, वधू पक्ष आहे म्हणून फक्त माना हलवायच्या नाहीत, आणि पत्रिकेतला मजकूर ईशाला लिहायला सांगते. नेमकर मंडळी पत्रिका ठरवण्यासाठी ठेवलेल्या मीटिंगला जातात. तिकडचा थाट बघून मावशी हरखून जाते. मावशी पुष्पाला म्हणते की मला वाटलं ईशाने एवढा श्रीमंत मुलगा पटवलाय, पण आता कळतंय यानेच ईशाला पटवलंय. तिच्या अशा वागण्यामुळे निमकर आणि पुष्पा तिला रागवतात. मायरा विकीशा यांच्या लग्नपत्रिकेचा आता फर्स्ट लुक दाखवणार म्हणते. तेव्हा पुष्पा तिला हे काय आता असं विचारते. मायरा तिला सांगते की विकीशा म्हणजेच ईशा विक्रांतच्या नावाचं कॉम्बिनेशन. कशी असणार ही लग्नपत्रिका जाणून घेण्यासाठी बघत रहा झी मराठी, आणि पुढील एपिसोडच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा फक्त मराठी बज. व्हिडिओला लाईक नक्की करा. Download the Z5 app now.